विष्णू वाघाच्या मरणाची खबर 5 दिस लिपून कित्याक दवरली? ताका दक्षिण आफ्रिकेत कित्याक व्हेल्लो? खऱ्यांनीच ताची तशी इच्छा आशिल्ली काय ताका बळजबरेन थंय व्हेल्लो? असे कितलेशेच प्रस्न विष्णूच्या कुटुंबियांनी विचारल्यात. ते म्हणतात तो भायर पडलो ही खबर अजून मेरेन तांकां थंयच्यान मेळिल्ली ना. विष्णू वाघाच्या कुटुंबियांच्या वतीन ताचो भाव डॉक्टर रामराव वाघ पत्रकारांकडे उलयलो. ताचेर धर्मीक उपचार करून ताका बरो करपा खातीर दक्षिण आफ्रिकेक व्हेल्लो ही गजाल आपणें आयकल्या अशें रामराव मान्य करता. पूण तो म्हणटा विष्णू ह्यो गजाली मानच नाशिल्लो आनी ताच्या कुटुंबियांक विष्णूक मेळपाक पासून दिवंक नाशिल्लें अशें तो आतां सांगता. ते खंय अजून पुराय काळखांत आसात. ताच्या मृत्यूची बातमी एक 4-5 दीस अशी गुपीत दवरून त्याचबरोबर सारखे डिटेल्स कांयच नासतना आनी कोणाच क्लोज असे नातेवाईक जसं हांव असा भाव तुझे भयणी असतात बाकीचे रिलेटिव्ह असतात त्याचे खूप क्लोज फ्रेंड्स असतात सरकारामधले व्हडले व्हडले खात्यांचे वा मंत्री असतात हा कोणाकच कोणाच कांयच कळनासतना एक भलत्या सोर्सातल्यान ही बातमी मुखार आयली. आम्ही कालच्यान ह्याच्या बद्दल अजूनही अनभिज्ञ असा की खरेच त्याचा मृत्यू झाला केन्ना झालो किंवा उलट सुलट अशा बातम्या येतात की एक विस्फोट म्हणजे 11 तारखेक झालो 8 तारखेक झालो आणि खरेच कारण त्याचे जे मरणाचे असं तेही कोण लपना इतके पैस साऊथ आफ्रिके वसपासारखी त्याची स्थिती आशिली काय ना हो ताका ॲडवायस कोणे दिलो आणि ताका कोणे जबरदस्ती करून गेला काय हे सगळे गजाली म्हाका दिसता सोदपाक जाय आणि त्याच्या फाटले मूळ कारण असं ते कित तरी कळपाक जाय. ह्यो ज्यो गोष्टी असतात विश अँड डिझायर बी त्यो इतक्यो तरी एक्सप्रेस करपासारखी त्याची सध्या तरी स्थिती नाशिली कोणतरी जबरदस्तीच ताका व्हेला आणि इतके पैस वचपाची पहिली त्याची शारिरीक स्थिती आशिली काय ना हो प्रश्न विचार करपासारखो असा आणि त्याचे तरी म्हाका दिसना त्याचे डिझायर आणि असे असे असतले सध्या तरी कित्याक तो ते एक्सप्रेस करपाक म्हाका दिसना त्याची तशी स्थिती अशी. तो व्हिडिओय हांवें फाटी पळयलो पूण ह्यो सगळ्यो ज्यो आसात असले ज्यो हिलींग म्हणटा स्पिरिच्युअल हिलींग बिलींग ताचेर म्हाका दिसना एक शिकलेल्या लोकांनी आणि जे स्वता कोण मोठे सरकारी अधिकारी वा व्हडले व्हडले हुद्द्यार आशिल्ले लोक समजतात ज्या लोकांनी हे डिसिजन घेतला ते लोकांनी ह्यो असल्यो गजाली मानपाच्यो आणि थंय इतको चमत्कार जावपासारखो म्हाका तरी दिसना जाल्यार आमी मेडिकल सगळे उपचार फेल जाले अशें म्हणटा माझो तरी असल्या गोष्टीचेर विश्वास ना. हालीं आमच्या कुटुंबाक ताजे कडेन अशी ताका प्रत्यक्ष पळोवपाची संदी हालीं मेळूच ना कित्याक जेन्ना लास्ट टायम हांव जेन्ना जानेवारी 2017 मुंबय ताका हिंदुजा हॉस्पिटलांत पळोवपाक गेलो ताजे पयलीं आमी सदांच थंय वयताले खबर घेवन येताले आनी जेन्ना त्या वेळार हांव थंय गेलो त्या वेळार म्हजे बरोबर तेन्नाचे मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर आशिल्ले आनी बाकीचे सरकारी अधिकारी आशिल्ले ताची खबर घेवपाक आमी गेल्ले त्या वेळार असो निरोप आमकां धाडलो की फक्त मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांकांच तांकां मेळपाक मेळटलें आनी बरोबर कोण आयल्यात तांकां कोणाक अलाव ना इन्क्लुडींग ताजो भाव म्हणजे म्हाका. सो तेन्नाच्यान मागीर आमचे बाकीचे जे आप्तेस्ट कोण थंय वयताले तांकांय खूब इन्सल्टींग अशें करून ताजे बरोबर जे आशिल्ले ते लोक हे करताले ताका लागून आमी थंय कोण वचनाशिल्ले. ते भावाचे आमचे नाते तशें बरें आशिल्ले पूण भावाचे भोवतीचे कोण लोक आसात तांचे बद्दल ती जे कितें गैरसमज वा अशे पसरोवपाक सोदताली ताका लागून आमी थंय वचनाशिल्ले आनी समजा थंय गेले आनी मागीर कितें निमीत जाले जाल्यार ते आमचेर घालपाचे इतली सुद्दां त्या मनशांची थोड्यांची अशी हे आशिल्ली. ताजे मरण त्याच बरोबर ताजे जे अंत्यसंस्कार आसात ते पुराय एक बऱ्या अशा इतमामान अशें जावं जाय घडये खातीर सरकारी पातळीचेर वा सगळ्या लोकांक तितून सहभागी जे ताजो चाहता वर्ग आसा तांची इच्छा आसा की आज ते प्रत्येक जाण विचारतात की ताजो अंत्यसंस्कार केन्ना खंय जातलो हे डिसिजन्स आनी त्या प्रमाणे ते सगळे लोकांक तितून कशें सहभागी जावपाक येता हे म्हाका दिसता बरे भशेन जावपाक जाय आनी हाजी मागणी हांवें सरकारा कडेनय आमी केल्ली आसा. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब.